शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे 5:07 पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये निधन झालं. त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये पोहोचले आहेत. सध्या आपल्यासोबत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर सुद्धा आहेत, कारण मंगेशकर कुटुंबियांचा आणि बाबासाहेब पुरंदरे यांचा सुद्धा घनिष्ठ स्नेह. उषाताई, जेव्हा बातमी समजली की बाबासाहेब नाहीत, काय भावना होत्या, काय भावना, कोणत्या आठवणी मनामध्ये दाटून आल्या? बाबासाहेब एक आमच्या कुटुंबाच्या अत्यंत जवळचे, एक आमचे थोरले बंधू म्हणा किंवा आमचे वडील म्हणा, इतक्या जवळचे ते होते. आणि कुठलाही विषय बोललो आपण तरी ते अगदी उत्तम रीतीने परत इतिहासामध्ये जायचे आणि ते इतिहासामध्ये जगले. आज बाबासाहेब गेले तर खूप खूप अत्यंत दुःखाची गोष्ट आहे ही. पण एक मला असं वाटतं की बाबासाहेब इतिहासात जगत होते. आज ते हा हे युग सोडून गेले तरी ते इतिहासामध्ये शिवाजी महाराजांच्या चरणाशी बसलेत असं मला वाटतं. बाबासाहेब इतिहासात परत गेलेले आणि ते त्या काळामध्ये आहेत, शिवकालामध्ये, असं मला सारखं फिलिंग येतं. या ऐकल्यापासून मला सारखं असं वाटतं की नाही, बाबासाहेब आता इथं नाही आहेत, तिथे आहेत, त्यांच्या आवडत्या शिवाजी चरणाशी ते बसलेले आहेत. आणि त्यांच्या प्राण्याने फारच मोठी हानी झालेली आहे इतिहासाची. पुढच्या पिढीमध्ये त्यांच्यासारखा इतिहासकार होणार नाही. ते पद्मविभूषण होते पण माझ्या मते ते भारतरत्न होते. ते फार फार मोठ्या व्यक्ती होती, अत्यंत गोड स्वभावाचे. आणि ज्या शिवाजी काळात ते जायचे तेव्हा ते एखाद्या शिवाजी महाराजांच्या एखाद्या योद्ध्याशी आपण बोलतो असं वाटायचे. ते इतके आवेशात बोलायचे आणि त्यांनी हृदयनाथबरोबर अनेक कार्यक्रम केले शिवाकालीन गाण्यांवर. गाण्याच्या बद्दल ते बोलायचे मध्ये इतकं उत्तम बोलायचे. नाही, बाबासाहेब गेले हे मला खरंच वाटत नाही. इतके जवळची आमचे स्नेही म्हणू का आमच्या कुटुंबातले एक म्हणू, इतके जवळचे आमचे बाबासाहेब गेले, आमचे आवडते बाबासाहेब गेले, मला खरंच वाटत नाही, खरंच वाटत नाही. फार फार मोठी हानी झाली, फार मोठी हानी झाली. नाही, आज अनेकांची उशाताई हीच भावना आहे, कारण प्रत्येकाला ते आपल्या घरातलेच एक वाटायचे. इतकं नम्र विनम्र असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. राज ठाकरे सुद्धा त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत पुरंदर वाड्यावरती, कारण त्यांचे सुद्धा अत्यंत तितकेच घनिष्ठ स्नेह गेल्या अनेक वर्षांचा. उषाताई, जेव्हा घरी यायचे बाबासाहेब पुरंदरे तेव्हा गप्पा कशा रंगायच्या? म्हणजे संगीत तर अर्थातच त्या गप्पांमध्ये असेल, गप्पा कशा रंगायच्या? त्यांच्या गप्पांमध्ये एकच विषय असायचा, इतिहास. आणि ते इतकं सुरेख बोलायचे, इतकं छान बोलायचे. बाबासाहेबांचे आमचे संबंध फार जुने आहेत, फार म्हणजे खूपच जुने. आणि त्यांच्या मिसेस, त्यांची मुलं सगळे आमच्या बरोबर फार चांगले वागले. फारच चांगलं कुटुंब आणि फार चांगले बाबासाहेब. कुठलाही विषय बोला, म्हणजे तुम्ही जेवणाचा जरी विषय बोला तरी इतिहासात जायचे असेल, सांगायचे शिवाजी महाराज असं जेवत असतील, शिवाजी महाराज असे चालत असतील, शिवाजी महाराज असे बोलत असतील, ते त्याच विषयामध्ये जायचे. आणि फार ते गाण्याची त्यांना भयंकर शौक होता, ते स्वतः गाण्याचा प्रयत्न पण करायचे. त्यांना सगळ्या महाराष्ट्रातल्या छान छान गोष्टींचा त्यांना फार आवड होती आणि त्यांची खूप इच्छा होती की ते शिवशाही त्यांनी मांडलेली आहे ती आणि मोठी व्हावी आणि ती आपल्याला सगळ्यांना बघायला त्यांनी मोकळी ठेवली होती. पण त्यांची एक इच्छा अधुरी राहिली असं मला वाटतं, कारण ती शिवशाही त्यांनी खूप मोठी आणखी करायची होती त्यांना. म्हणजे मला म्हणायचे उषा, तू चित्र का काढत नाहीस, तू चित्र का काढत नाहीस, स्टेजवरती बोलायची ही चित्र फार चांगली काढते, काढत नाही, माझ्या याच्यात चित्र करून दे, शिवाजी महाराजांचं चित्र करून दे. पण नेहमी आम्ही ते असं समजायचे ठीक आहे करूया ना बाबासाहेब, आपण करूया काहीतरी. पण माझ्याकडनं जमलं नाही आणि बाबासाहेबांची ही इच्छा माझी चित्र करावी शिवशाहीवरती ती अधुरी राहिली. आणि त्याचं मला फार वाईट वाटतं की मी त्यांना प्रॉमिस केलं होतं, त्यांना वचन दिलं होतं की मी करणार, स्टेजवरती दिलं होतं, पण नाही जमलं, ते नाही जमलं. सगळ्या निरनिराळ्या कामात आपण अडकल्यानंतर नाही जमत. पण शिवाजी महाराजांच्या त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि
शिवकालातल्या अनेक घडामोडी त्यांनी अगदी असा डोळ्या फुरवून चित्र बघतोय आपण एक सिनेमा बघतोय असे त्याचे सांगायचे. अगदी आता गेलं संपलं ते आता कोणीही इतकं उत्कृष्टपणे आणि इतकं मनापासून आणि त्या काळात जाऊन कोणी आता आम्हाला सांगायला नाही राहिला कोणी नाही राहिला. ते जेव्हा सांगायचे तेव्हा त्यांचे हावभाव चेहऱ्यावरची चमक ही आपल्याला शिवकालामध्ये घेऊन जायची. त्यांच्या सांगण्यात ती एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा होती. उषाताई मंगेशकर कुटुंबियांचा स्नेह कसा जुळला? मग भेट पहिली कधी झाली बाबासाहेब पुरंदरेंसोबत? हे नातेसंबंध दृढ कसे झाले? खूप जुने मला आठवते मी इतकी जुने म्हणजे बाबासाहेब अगदी यंग होते तेव्हापासून आमची त्यांची ओळख आणि ते मला गड किल्ल्यांवरती घेऊन जायचे आणि सगळे महाराष्ट्रातले गड किल्ल्यांवरती त्यांनी मला फिरवलं. तिथे एका दगडावर बसून त्यांनी त्यांचे स्नेही आणि मी असे असायचे आणि मग ते एखादा छान जागा बघून त्या किल्ल्याचे सगळा इतिहास सांगायचे आणि थोड्या वेळाने सगळ्यांना असं वाटायला लागायचं की आपण त्या काळात आहोत. आपल्या आजूबाजूला सगळे त्यांचे शिपाई नेमत आहेत आणि समोरून स्वारी येत आहे असं असं फिलिंग त्यांच्या बोलण्यामध्ये होतं की त्यांच्या बोलण्याने आपण खरंच इतिहास असायचे आणि त्यामुळे सगळ्या गडकिल्ल्यांची पूर्ण माहिती आणि तिथं काय झालं या क्षणाला इथं हे झालेलं आहे इथं ते झालेलं आहे इतकं ती जागृतपणे सांगायची की असं वाटत खरंच चाललंय आपल्या समोर डोळ्यासमोर चाललंय सगळं. हा त्यांचा जो एक बोलण्याची जी पद्धत होती आणि ती इतकी मनापासून आणखी त्या काळातून बोलायचे ते आता जरा नाही सांगणार कोणी. आता गड किल्ले जाणार मला शक्य नाही कारण माझं वय पण झालेलं पण मी त्या आठवणी कधी विसरत नाही. अर्थात त्या आठवणी तुमच्यासोबत कायम राहतील. उषाताई आणखी एक असं विचारायचं होतं की आपण आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडनं काही ना काहीतरी शिकत असतो काही ना काहीतरी घेत असतो. बाबासाहेब पुरंदरे हे तर पहाडासारखं व्यक्तिमत्व होतं. व्यक्ती म्हणून लेखक म्हणून दिग्दर्शक म्हणून कलाकार म्हणून तुम्ही काय घेतलं काय शिकलात त्यांच्याकडून? बाबासाहेबांकडनं मी एवढंच शिकले की आपला आपण जे महाराष्ट्रामध्ये राहतो तो अभिमान देशाचं प्रेम इतिहासाचं प्रेम शिवाजी महाराजांना अत्यंत मोठ्या जागेवरती नेऊन शिवाजी महाराज हे ईश्वरासमान त्यांचे दैवत होते आणि आमचं पण दैवत आहे आणि त्यांनी आम्हाला त्या काळात नेऊन आणि ते सगळं शिकवून आम्हाला हे शिकवलं की इतिहास असा असतो आणि आपण आता परत असाच घडवला पाहिजे. हे सगळं बघून हृदयातून शिवकल्याण राजा गाणी बनवली त्याच्यात ते बोलायचे तर प्रत्येक गाण्याची फोड करायची प्रत्येक शब्दाची फोड आणि तो काळामध्ये त्या काळात काय झालं असेल हे सगळं सांगायचे ते आवेशामध्ये बोलायचे. त्यावेळेला असं वाटायचं की अरे बापरे असंच झालं असं वेडात मराठे वीर दवडले सात त्याच्यामध्ये ते बहलूल खान कसा आला आणि हे लोक कसे आज सात गेले डोळ्यासमोर चित्र उभारायचं असं वाटायचं आपण हे सगळं पेंटिंग करावं. बाबासाहेबांनी आम्हाला इतिहास शिकवला देशप्रेम शिकवले देशप्रेम आमच्यामध्ये आहे त्याला त्यांनी आणखी चालना दिली आणि त्यांच्यामुळे आम्हाला एक महाराष्ट्रीयन म्हणून राज्य हिंदुस्थानी म्हणून एक देशाविषयीचं प्रेम अत्यंत फार उत्तम रीतीने त्यांनी जागृत केलं जागृत होतच पण त्याला चालना खूप दिली त्यांनी त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळालं की चिकाटी आणि एका विषयामध्ये किती संकट आली त्यांनी तो पुरा करायचा हे त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. माझ्याकडनं थोडी दिवस झालं नाही पण आता मी परत विचार करते की जे बाबासाहेबांची शिकवण होती जे बाबासाहेबांचं व्यक्तित्व होतं ते परत आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी करावं. अगदी खरं आहे आणि त्या स्मृती सगळ्या जपून ठेवणं ही सुद्धा एक आदरांजलीच आहे त्यांच्यासाठी. उषाताई आपले मनापासून आभार. आपण आपल्या भावना आणि प्रतिक्रिया आमच्याकडे व्यक्त केल्यात त्याबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.